नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिफरेंशिएशन चैप्टर मध्ये एक्सरसाइज 1.2 मधला 8 नंबरचे जे एग्जांपल आहे ते आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सिंपल एग्जांपल आहे, तर आपण हे एग्जांपल सॉल्व करू। दिलेले एग्जांपल आपण y म्हणून घ्यायचं, म्हणजे आपले जे फंक्शन दिले आहे ते y म्हणून घ्यायचं। लेट y इज इक्वल टू sin इनवर्स इन ब्रैकेट ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन रूट 41। आता हा जो रूट 41 आहे तो दोन टर्म मध्ये ऍडिशन, ते दोघांचा एक रूट 41 सेपरेट करून घ्यायचा। साइन इनवर्स अपॉन 4 अपॉन रूट 41 साइन एक्स प्लस 5 अपॉन रूट 41 कॉस एक्स, अशा पद्धतीने रूट 41 सेपरेट करून घ्यायचा। आणि या ठिकाणी 4 रूट 41 आणि 5 रूट 41 समजा आपण या ठिकाणी साइन अल्फा किंवा कॉस अल्फा दोघांपैकी एक व्हॅल्यू देण्यासाठी समजा मी 4 अपॉन रूट 41 बद्दल कॉस अल्फा व्हॅल्यू सेट करतो, कॉस अल्फा इंटू साइन एक्स। जर आपण इकडे कॉस अल्फा सेट केली तिकडे साइन अल्फा सेट करायची, याच्याबद्दल आपण घेतो साइन अल्फा इंटू कॉस एक्स। कशाबद्दल कोणती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली ते इथं मेंशन करूया। कॉस अल्फा इज इक्वल टू 4 अपॉन रूट 41 एंड साइन अल्फा इज इक्वल टू 5 अपॉन रूट 41। आपण सिलेक्ट केलेले व्हॅल्यू बरोबर एक नाही ते चेक करून ते चेक करणं गरजेचं आहे। आपण आपला जो फॉर्म्युला आहे आणि तो यूज करू, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 4 अपॉन रूट 41 ब्रैकेट स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट 41 ब्रैकेट स्क्वेअर। सिंपलीफाई केल्यावर 4 सोळा मिळतो। रूट 41 म्हणजे त्याचा स्क्वेअर केला 41 होईल, 5 चा स्क्वेअर 25, रूट 41 चा 41, 16 आणि 25 41 होतात, 41 बाय 41 16। आपण घेतले जे व्हॅल्यू आहे त्या योग्य आहे, हे आपल्याला आयडेंटिटी ट्रू होते। मग या ठिकाणी आपण साइन इनवर्स साइन एक्स कॉस अल्फा प्लस कॉस एक्स साइन अल्फा असे लिहिलं तरी चालेल। आणि साइन इनवर्स यामध्ये साइन ए इंटू कॉस बी, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी अशा पद्धतीने एक फॉर्म्युला आपण दिलेला आहे तो या ठिकाणी यूज केला आहे। साइन एक्स प्लस अल्फा मिळतो, साइन एक्स प्लस अल्फा एक्सपेंशन साइन एक्स कॉस अल्फा कॉस एक्स साइन अल्फा, साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल, शिल्लक राहतो एक्स प्लस अल्फा, वाय इज इक्वल टू एक्स प्लस अल्फा। आता याच्यावर आपण डिफरेंशिएशन आपल्या करायचं, सो डिफरेंशिएट डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड। अल्फाची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, म्हणून डिफरन्शिएशन केल्यावर वाय चा आपल्याला डिवाइड बाय डीएक्स मिळतं, एक्स डीएक्स बाय डीएक्स आणि डी अल्फा बाय डीएक्स। परंतु डी अल्फा बाय डीएक्स व्हॅल्यू 0 होऊन जाईल आणि डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन एक्स मोठं बाय 1 प्लस ए, आपल्याला डिवाइड बाय डीएक्स मिळतो। अशा पद्धतीने दिलेल्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारलं होतं, त्याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते डिवाइड बाय डीएक्स इज त्याच क्वेश्चन मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे। कॉस इनवर्स इन ब्रॅकेट रूट 3 कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन, अगदी त्याच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचं। दिलेल्या फंक्शनला वाय म्हणून घ्यायचं, सो लेट वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट ऑफ रूट 3 कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन, परत आपण मागच्या एक्झाम्पल सारखं सॉल्व्ह करायचं, 2 सेपरेट करायचा दोन्हीकडे, रूट 3 कॉस एक्स अपॉन 2 म्हणजे रूट 3 बाय 2 इंटू कॉस एक्स, आणि या ठिकाणी 1 अपॉन 2 साइन एक्स असं आपल्याला मिळतं। त्यानंतर रूट 3 बद्दल समजा आपण कॉस अल्फा कन्सिडर केला,
म्हणजे आपले डोकं कॉस अल्फा कॉसेस आणि 1/2 बद्दल आपण साइन अल्फा कॅन्सल केला तर आपल्याला मिळतो साइन अल्फा साइन एक्स. सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला किंवा आपण साइन अल्फा जरी सब्स्टिट्यूट केलं दोघांमध्ये साइन अल्फा आणि साइन कॉस अल्फा साइन अल्फा सब्स्टिट्यूट केला आणि कॉस अल्फा सब्स्टिट्यूट केला तरी चालेल. मग आपल्याला जे काही व्हॅल्यू आपण सब्स्टिट्यूट केल्या आहेत त्या ट्रू आहे की नाही चेक करून घ्यायचा. साइन अल्फा इज इक्वल टू √3/2 आणि कॉस अल्फा इज इक्वल टू 1/2 आपण घेतलेल्या होत्या आणि त्या या ठिकाणी आपण सॅटिस्फाय करतोय आयडेंटिटी यूज करून. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 √3 चा 3 स्क्वेअर 3 आणि 2 चा 4 सो 4/4 दॅट इज 1. सो कंडिशन सॅटिस्फाय आपण कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट साइन अल्फा कॉस एक्स कॉस अल्फा साइन एक्स म्हणजे साइन अल्फा मायनस एक्स मध्ये मायनस साइन असल्यामुळे आपण मायनस साइन घेणार आणि हा साइन अल्फा मायनस एक्स चा फॉर्म्युला इथं या ठिकाणी सबस्टिट्यूट आपण करायचा आहे. आता कॉस इनव्हर्सला कॅन्सल करण्यासाठी मध्ये कॉस पाहिजे म्हणून साइन थीटाचं रूपांतर आपण कॉस मध्ये करून घ्यायचंय. म्हणजेच कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट कॉस इन ब्रॅकेट π/2 मायनस अल्फा मायनस एक्स कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल मध्ये शिल्लक राहिला π/2 मायनस इन ब्रॅकेट अल्फा मायनस एक्स म्हणजेच π/2 मायनस अल्फा प्लस डिफरन्शिएशन घ्यायचं. आता ह्या आपला वाय बद्दल जे समीकरण मिळेल त्याचं आपण डिफरन्शिएशन घेऊया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड दोन्ही बाजून आपण वाय डिफरन्शिएशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स π/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स π/2 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्याचं रिलेटिव्ह 0 अल्फा ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्याचं पण रिलेटिव्ह 0 आणि एक्स रिलेटिव्ह 1 आपल्याला dy/dx या ठिकाणी मिळणार आहे 1 dy/dx इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन काढता येईल. cos इनव्हर्स इन ब्रॅकेट √3 cos x - sin x / 2 चा रिलेटिव्ह आपल्याला मिळणार आहे 1. त्यानंतर आपण आता पुढचे एक्झाम्पल बघू. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स दिलेला आहे आणि त्याचे पहिलं फंक्शन दिलेलं आहे कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे जे एक्झाम्पल आहे हे सब्स्टिट्यूशन मेथडवरचं एक्झाम्पल आहे. सब्स्टिट्यूट करायचं आहे तर एक्स बद्दल नाही आपण या ठिकाणी दिलेले एक्झाम्पलला y मानून घ्यायचं. सो लेट y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो पुट द व्हॅल्यू x इज इक्वल टू tan थीटा. जर आपण x बद्दल tan थीटा पुट करत असाल तर थीटा बद्दल आपली व्हॅल्यू मिळते tan इनव्हर्स x. आता आपण इथे सब्स्टिट्यूशन करून घेऊया. y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स इन ब्रॅकेट 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. 1 मायनस tan स्क्वेअर थीटा 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजेच cos 2 थीटा म्हणजेच cos 2 थीटा किंवा आपण या ठिकाणी 1 मायनस याला आपण cos 2 थीटाच म्हणतो आणि cos इनव्हर्स cos कॅन्सल सुद्धा करायला 2 थीटा. 2 थीटा मध्ये आपल्याला थीटाची व्हॅल्यू पण माहित आहे किती आहे ती tan इनव्हर्स x. y बद्दल मिळतो 2 tan इनव्हर्स x. आता डिफरन्शिएशन घेऊया. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड y चे रिलेटिव्ह मिळतं dy/dx इज इक्वल टू dy/dx 2 tan इनव्हर्स x. 2 कॉन्स्टंट असल्यामुळे 2 बाहेर डेरिव्हेटिव्ह फक्त निघणार tan इनव्हर्स x चं आणि tan इनव्हर्स x रिलेटिव्ह आपल्याला माहित आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर आपल्याला रिलेटिव्ह मिळतं दिलेल्या फंक्शनचं. अशाच पद्धतीने आता
जी का एक एग्जांपल दिला है कि आपन सॉल्व करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट एग्जांपल आहे tan इनव्हर्स इन ब्रैकेट ऑफ 2x अपॉन 1 - x. tan इनव्हर्स इन ब्रैकेट ऑफ 2x अपॉन 1 - x2. आणि या ठिकाणी आपण दिलेले एग्जांपल ला y मानून घ्यायचं. लेट y is equal to tan inverse 2x upon 1 minus x square. x बद्दल अशी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू की मध्ये tan हा पार्ट आला पाहिजे. tan आला तर आपल्याला tan inverse आणि tan कॅन्सल करते म्हणून tan ही व्हॅल्यू आपल्याला ब्रॅकेट मध्ये दिसली पाहिजे. आपण put x is equal to tan theta सबस्टिट्यूट करू. जर x बद्दल tan theta सबस्टिट्यूट केला तर आपल्याला theta मिळतो tan inverse x. आणि आपल्याला या ठिकाणी y बद्दल tan inverse इन ब्रॅकेट ऑफ x बद्दल आपण tan theta सबस्टिट्यूट करतोय 2 tan theta 1 minus x square म्हटल्यावर tan square theta होईल. tan inverse हा जो फॉर्म्युला आहे हा tan चा फॉर्म्युला आहे tan double theta चा म्हणजे tan 2 theta tan 2 theta tan inverse tan कॅन्सल. तो शिल्लक आहे आपला y बद्दल 2 थीटा. y बद्दल 2 थीटा म्हणजे y बद्दल 2 * थीटा ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतली होती tan inverse x. आणि मग आता डिफरेंशिएशन घ्यायचं. सो डिफरेंशिएट डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूंना आपण डिफरेंशिएशन जर घेतलं तर आपल्याला मिळतो dy / dx is equal to dy / dx 2 tan inverse x. 2 constant 2 बाहेर डेरिव्हेटिव्ह फक्त निघेल tan inverse x चं. आणि tan inverse x चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 1 upon 1 plus x square म्हणजे 2 into 1 upon 1 plus x square. आणि त्याच पद्धतीने आपण असे लिहू शकतो 2 upon 1 plus x square. अगदी इझिली आणि सोप्या पद्धतीचे एक्झाम्पल आहे. जर आपल्याला सॉल्व होते फक्त आपला सब्स्टिट्यूशन काय करायचं आहे हे समजलं पाहिजे. थोडक्यात बाहेरचा जो इन्व्हर्स फंक्शन आहे ते इन्व्हर्स फंक्शनच आपल्याला इन्व्हर्सला कॅन्सल करण्यासाठी जे फंक्शन तयार होईल तेच फंक्शन आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचं आहे. किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मिळवते tan इन्व्हर्सला कॅन्सल करणारा tan असेल तर आपल्याला मध्ये फॉर्म्युल्यात tan आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. आपल्याला तिसरे एग्जांपल दिले आहे sin इनव्हर्स इन ब्रॅकेट ऑफ 1 minus x square upon 1 plus x square. अगदी आपण मागच्या उदाहरणामध्ये मध्ये ब्रॅकेट मध्ये 1 minus x square 1 plus x square आलो होतो तेव्हा x बद्दल आपण tan theta सबस्टिट्यूट केला होता तीच व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहे. दिलेल्या फंक्शनला आपण y मानून घ्यायचं. सो लेट y is equal to sin inverse in bracket of 1 minus x square upon 1 plus x square. So substitute the value of x is equal to tan theta. So theta is equal to tan inverse x. x बदल आपण जर tan theta घेतला तर theta आपल्याला tan inverse x मिळतो. आणि आता आपण ही व्हॅल्यू या y is equal to sin inverse 1 minus x square upon 1 plus x square सबस्टिट्यूट करतोय. 1 minus x च्या ठिकाणी tan inverse tan square theta आणि 1 plus tan square theta x square च्या ऐवजी tan square theta रिप्लेस करायचं. 1 minus tan square theta 1 plus tan square theta ही जी व्हॅल्यू आहे ही आहे cos 2 theta. sin inverse ला कॅन्सल sin करतो परंतु इथे cos 2 theta असल्यामुळे cos 2 theta चा रूपांतर आपला sin मध्ये करून घ्यायचा असले असे तर आपण या ठिकाणी sin 90 minus theta हा फॉर्म्युला यूज करायचा. आपण theta च्या ऐवजी या ठिकाणी 2 theta दिलेला आहे म्हणून 2 theta आपण यूज करतो. sin inverse sin कॅन्सल होईल शिल्लक राहतो pi / 2 minus 2 theta. सो pi / 2 minus 2 ची व्हॅल्यू आहे जी काही आणि थीटा बद्दल आपला काय आहे tan inverse x ही आपली y ची किंमत आली. y is equal to pi / 2
minus 2 sin inverse x आणि आता डिफरेंशिएशन करायचं. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूंचं आपण डिफरेंशिएशन घेऊ. y चं आपल्याला मिळतं dy / dx, y / 2 चं अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ y / 2 minus 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse. Let y is equal to given function cos inverse 3x minus 4x cube. So substitute x is equal to cos theta. Therefore y is equal to cos inverse in bracket 3 x but the other cos theta 3 cos theta minus 4 as it is x cube I have known cos cube theta. आणि cos इनव्हर्स हा जो फॉर्म्युला आहे 3 cos थीटा minus 4 cos cube थीटा हा जो फॉर्म्युला आहे हा म्हणजे cos थीटाचा फॉर्म्युला. जेव्हा आपण x बद्दल cos थीटा सांगत असतो तेव्हाच आपण थीटा बद्दल काय म्हटले लिहून घ्यायचं आहे cos इनव्हर्स x म्हणतो. सो cos इनव्हर्स cos कॅन्सल शिल्लक राहिला 3 थीटा y बद्दल आपण म्हणतो 3 थीटा. आणि आता थीटा बद्दल काय म्हणतो cos inverse x ये differentiation है sir. So differentiate with respect to x on both side. So y जो अपने differentiation है तो dy / dx dy / dx 3 cos inverse x 3 constant derivative of cos inverse x. Cos inverse x is equal to minus 1 upon root of 1 minus x square. So minus 3 upon root of 1 minus x square is a linear function. So derivative. Asha patina upon illa function to solve it. विद्यार्थी मित्रांनो आता हा या एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज 1.2 मधला शेवटचा 10 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यातला पहिला जे आपल्या फंक्शन दिला आहे ह्या फंक्शनचं डिफरेंशिएशन करायचं आहे. त्याच्यातले काही आपण एक्झाम्पल बघणार आहोत. त्यापैकी पहिलं जे एक्झाम्पल आहे tan इनव्हर्स इन ब्रॅकेट 8x / 1 - 15x. सो राइट डाउन गिवन सॉल्यूशन. लेट y इज इक्वल टू गिवन function tan inverse 8x upon 1 minus 15x. आपल्याला हे एग्जांपल हा प्रॉब्लेम सॉल्व करण्या अगोदर tan inverse चे काही फॉर्म्युला आहे ते आपण समजून घेऊया. तर tan inverse a plus b म्हणजे tan inverse a plus tan inverse a प्लस tan इनव्हर्स बी म्हणजे tan इनव्हर्स इन ब्रॅकेट a प्लस बी अपॉन 1 मायनस ए बी हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलचं रूपांतर करायचं आहे.
एक्चुअली हा जो फॉर्म्युला आहे हा एकदम महत्त्वाचा आहे. समजा या ठिकाणी मायनस साइन असेल तर आपण फक्त एवढं चेंज करायचं. इत्यादी एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी अशा प्रकारचे जेव्हा एक्झाम्पल येतील हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला अत्यंत गरजेचा आहे. आता खाली इथे उदाहरण मायनस साइन आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता एटेक्स जो आहे एटेक्स चे असे फॅक्टर मिळवायचे की दोन नंबर्सचा मल्टिप्लिकेशन हे 15x करायला पाहिजे मायनस मध्ये आणि ऍडिशन ही 8x आली पाहिजे. समजा 15x जे आहे त्याचे आपण अशा पद्धतीने कोड करू शकतो 5x आणि 3x दोघांचं मल्टिप्लिकेशन 15x दोघांची सम केली तर 8x मिळतो. म्हणून आपण या ठिकाणी y इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट ऑफ 5x प्लस 3x अपॉन 1 मायनस 5x इंटू 3x असं लिहू शकतो कारण आपल्याला या फॉर्म्युलामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि सिम्प्लिफाय केल्यावरती आपला जो हा 5x आहे हा a च्या पोझिशनला आहे आणि 3x जो आहे तो b च्या पोझिशनला आहे. म्हणजे tan इनवर्स a प्लस b अपॉन 1 मायनस a इंटू b. मग याचा जो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो tan इनवर्स 5x प्लस tan इनवर्स 3x. आणि आता आपला डिफरेंशिएशन घेणार काय आंसर नाही म्हणजे आपण डिफरेंशिएशन घेऊ. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड दोन्ही बाजून आपण डिफरेंशिएशन घेऊया. सो डिवाइड बाय टू एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 5x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 3x. tan इनवर्स f ऑफ x म्हणजे कंपोजिट फंक्शन आहे कंपोजिशन म्हणजे आपण घेऊया. सो tan इनवर्स f ऑफ x प्रमाणे 1 अपॉन 1 प्लस f ऑफ x म्हणजे काय 1 अपॉन 1 प्लस 5x आणि परत आपल्याला 5x रिपीट करावे लागेल अशा पद्धतीने. परत इथे सेम कंडिशन 1 अपॉन 1 प्लस 3x ब्रॅकेट स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x सिंपलीफाय केल्यावरती 1 अपॉन एज इट इज 1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर आणि x चा स्क्वेअर 5 is faster than the derivative of x plus 1 upon 1 plus 3x bracket square which is 9x square 3 is faster than the derivative of x. Derivative of x 1 meter which is worth the partition of 5 upon 1 plus 25x square plus 1 upon 9 1 upon 1 plus 9x square into 3 that is 3. तो सिंपलीफाय केलं तर आपल्याला डिवाइड बाय डीएक्स अशा पद्धतीने रिझल्ट मिळतो. हे झालं आपलं आन्सर tan इनव्हर्स 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. 10 नंबरचा क्वेश्चन मध्ये आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिला आहे आपण सर्व एक्झाम्पल जे आहे त्यांना आपण वाय मानूनच घेतो. सो लेट वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट 1 प्लस 35 एक्स स्क्वेअर अपॉन 2x. आता आपण एक फॉर्म्युला बघितला तो tan इनवर्सच्या संदर्भातला मागच्या एक्झाम्पलला. सो याचं रूपांतर आपल्या कॉट इनवर्स tan इनवर्स मध्ये करता येईल. आपण रेसिप्रोकल संदर्भात बरेच पाहू शकतो. कॉट इनवर्स रूपांतर आपण जर tan इनवर्स मध्ये केलं तर यांच्यामध्ये चेंज होईल न्यूमरेटर पार डिनॉमिनेटर पार डिनॉमिनेटर पार न्यूमरेटर म्हणजे tan इनवर्स मध्ये जर रूपांतर केलं तर आपला 1 प्लस 35 एक्स स्क्वेअर असं लिहिता येईल. म्हणजे कॉट इनवर्स एक्स म्हणजे tan इनवर्स 1 अपॉन एक्स. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला अगोदर आपला धरला आहे. अगदी त्याच पद्धतीने रिप्लेसमेंट करायचं कॉट इनवर्स रूपांतर tan इनवर्स न्यूमरेटरच्या ऐवजी डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरच्या ऐवजी न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर न्यूमरेटरला अशा पद्धतीने. आणि आता इथे 35 एक्स स्क्वेअर आला आहे. 35 एक्स स्क्वेअरची असा फॅक्टर काढा की त्यांचा गुणाकार आपला दोन संख्यांचा गुणाकार 35 एक्स स्क्वेअर आला पाहिजे आणि त्यांची इथे ऍडिशन म्हणजे सबट्रॅक्शन ही 2x आली पाहिजे. 7x
आणि 5x यांच्यामध्ये 7x minus 5x असला तर 2x चा डिफरन्स मिळतो. अशा पद्धतीने ही दोन ज्या संख्या आहेत त्या चालतील. म्हणून टॅन इनव्हर्स 7x minus 5x आणि 1 as it is 7x into 5x अशा पद्धतीने फॅक्टर पाडून घेतला जाईल. फॅक्टर पाडल्यानंतर इथं फॉर्म्युला जो क्रिएट होत आहे तो टॅन इनव्हर्स ए मायनस टॅन इनव्हर्स बी म्हणजे ए मायनस बी अपॉन वन प्लस ए अशा पद्धतीने हा फॉर्म्युला ऍडजस्ट होईल. सो टॅन इनव्हर्स ए म्हणजे टॅन इनव्हर्स 7x मायनस टॅन इनव्हर्स बी म्हणजे 5x आणि आता याचा आपण डिफरन्शिएशन घ्यायचं. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचं आपण डिफरन्शिएशन घेऊया. सो वायचं डिफरन्शिएशन आपल्याला मिळतं डिवाइड बाय एक्स डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतं टॅन इनव्हर्स 7x मायनस डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतं टॅन इनव्हर्स 5x. आता टॅन इनव्हर्स 7x आपलं डिफरन्शिएशन घ्यायचं. मग टॅन इनव्हर्स 7x डिफरन्शिएशन आपल्याला मिळतं 1 अपॉन 1 प्लस 7x ब्रॅकेट स्क्वेअर कारण ही कॉम्पोजिशन कॉम्पोजिट मध्ये आहे म्हणून आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x परत मायनस अनॅलिटिक 1 अपॉन 1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर आणि परत 5x डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x अशा पद्धतीने घ्यावं लागेल. 1 अपॉन 1 प्लस 7x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 7 चा ही स्क्वेअर 59 आणि x चा ही स्क्वेअर 7 बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस 1 अपॉन 1 प्लस 5 चा स्क्वेअर 25 x चा स्क्वेअर x चा x स्क्वेअर आणि 5 ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे dx / dx वर असतो 7 * 1 7 1 प्लस 49 x स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस 25 * x स्क्वेअर * 5 म्हणजे आपण या ठिकाणी 5 टाकलं तरी चालतं ना. dx / dx dx / dx वर असणारच त्याच्यामुळे आपल्याला dx by dx 1 मिळतो. 1 मिळालं तर फक्त 5 शिल्लक आहे 5 into 1 5 इथं पण मनस मिळतो आणि 7 into 1 is 7 अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन मिळतं ते म्हणजे x divide by dx is equal to 7 upon 1 plus 49 x square minus 5 upon 1 plus 25 x square. हे झाले आपल्याला 10 नंबरचे जे क्वेश्चन होते त्यातले आपण हे दोन प्रॉब्लेम बघितले आहे. आता अजूनही एखादा प्रॉब्लेम त्याच्यातला बघू. पुढचा आता एक्झाम्पल घेऊया. तिसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे टॅन इनव्हर्स इन ब्रॅकेट 2 रूट एक्स अपॉन 1 प्लस 3x. आता या ठिकाणी 3x चा असा फॅक्टर पाहणार की 2 रूट एक्स इंटू रूट एक्स या दोघांचा गुणाकार या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3x आलं पाहिजे आणि आपण समजा असं घेतलं 3 रूट एक्स आणि रूट एक्स 3 रूट एक्स आणि रूट एक्स यांचा गुणाकार किती येईल 3x आणि सबट्रॅक्शन जर घेतली आपण यांच्यामध्ये तर आपल्याला 2 रूट एक्स मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फॅक्टर मिळतात. सो क्लिअरली एक्झाम्पल आपण वाय मानून घ्यायचं. सो लेट वाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स इन ब्रॅकेट 2 रूट एक्स अपॉन 1 प्लस 3x सिम्प्लिफाय करायचं. सो टॅन इनव्हर्स फॅक्टर आपल्याला मिळतात 3 रूट एक्स मायनस रूट एक्स अपॉन 1 प्लस इन ब्रॅकेट 3 रूट एक्स इन टू रूट एक्स अशा पद्धतीने आपण फॅक्टर यूज केला आहे. सिम्प्लिफाय करताना आता आपण टॅन इनव्हर्स ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बीचा रिझल्ट इथे यूज करायचा आहे. टॅन इनव्हर्स 3 रूट एक्स मायनस टॅन इनव्हर्स रूट एक्स आणि आता त्याच्यावरती आपण डिफरन्शिएशन यूज करू. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड तुम्हाला काय मिळतं डिवाइड बाय डीएक्स बी बाय डीएक्स टॅन इनव्हर्स 3 रूट एक्स मायनस बी बाय डीएक्स
10 inverse rootings. 3 constant. Sorry. Derivative of 10 inverse 3 root x square with the 1 upon 1 plus 3 root x bracket square. इथे आपण मिळेल डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रूट एक्स मायनस रूट एक्स आपल्याला मिळतं डेरिव्हेटिव्ह टॅन रूट एक्स आपल्याला मिळतं 1 प्लस रूट एक्स 1 अपॉन 1 प्लस रूट एक्स बॅकेट स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स वन अपॉन वन प्लस थ्री चा स्क्वेअर 9 रूट एक्स चा एक्स इन टू 3 कॉन्स्टंट बाहेर रूट एक्स चा आपण 2 root x, 1 upon 2 root x, and minus 1 upon 1 plus root x the square x, and the derivative of root x 1 upon 2 root x. Yeah, you can apply 1 upon 2 root x, 1 upon 2 root x, common this way, common this way, 1 upon 2 root x. And remember, it is worth this, 3 upon 1 plus 9x, minus 9. इथे आता शिल्लक राहतो 1 प्लस अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन काढता येतं आणि ते मिळालं आहे डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स इन ब्रॅकेट 3 अपॉन 1 प्लस 9 एक्स मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स.